नमस्कार, मी विशाल परदेशी। जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवाई करणारा आणि दहशतवाद्यांना पोहोचणारा पाकिस्तानवर आता आपला डाव जो आहे तो उलटलाय। दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात पाकिस्तानचं पेशावर शहर हादरून गेलं। एका मदारशात तो भीषण स्फोट झाला आणि त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक लहान मुलं गंभीर जखमी झाली। पण पेशावर मध्ये हे का घडलं? दहशतवाद्यांनी मदारशाला टार्गेट का केलं? या स्फोटामागे कोणाचा हात आहे? पाकिस्तानवर ही वेळ का आली आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत पाकिस्तान हादरलंय या आजच्या खास शो मध्ये। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये 4 दशकांपूर्वी ज्या मदारशांना तिथल्या लष्करानं दहशतवाद्यांचा अड्डा बनवला होता त्याच मदारशाला दहशतवाद्याने निशाणा बनवला। पेशावर ही खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी आहे। 8 वर्षांपूर्वी पेशावर पोलिसांनी जामिया जुबेरिया या मदारशावर छापा टाकला होता आणि तिथून 60 परदेशी दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या होत्या। पण पाकिस्तानी लष्कराची ही मोहीम किती पोकळ होती याचा अनुभव पुन्हा एकदा जगाला आलाय। पाकिस्तानच्या मदरशात मृत्यूचं तांडव। हमने बहुत से थ्रेट्स जो थे न्यूट्रलाइज किए हैं। CTG ने, मैं आपको बताऊं, 36 अफराद न्यूट्रलाइज हुए हैं और थ्रेट बहुत पहले बड़ा था, उसको न्यूट्रलाइज किया है। आपल्याच दहशतवादात होरपळतोय पाकिस्तान। तेरे फिर दौरान में धमाका हुआ, फिर मैं बाहर गया और जख्मी हालात तलबाओं का देखा और बहुत ज्यादा शहीद हुए थे। क्लास में जो तलबा थे तो 1200 से ज्यादा थे, उम्र सबकी 22 साल से ऊपर थे, लेकिन एक दो तलबा थे जिसके उम्र कम थे। पेशावर मध्ये भीषण स्फोट, इस्लामाबाद मध्ये खळबळ। इकडे इस्लामाबाद मध्ये पंतप्रधान इम्रान खान काश्मीरच्या मुद्द्यावर जनतेला संबोधित करत होते। नेहमीप्रमाणे त्यांनी काश्मीरच्या नावानं गळा काढायचा प्रयत्न केला, पण इस्लामाबाद पासून 180 किलोमीटर अंतरावर असलेलं पेशावर शहर स्फोटांनी हादरून गेलं। एका भीषण स्फोटानंतर सगळीकडे हाहाकार उडाला। त्यानंतर पेशावर शहरात अँब्युलन्सच्या सायरनचा आवाज अनेक तास घुमत होता। नागरिकांचा आक्रोश, जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर व्यापून टाकला। जखमींना रुग्णालयात पाठवण्याची धडपड प्रत्येक जण करत होता, तर मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी ताहो फोडला। दरअसल मंगलवार को पेशावर में एक जबरदस्त बम धमाका हुआ। ये धमाका एक मदरसे में हुआ जिसमें 7 बच्चों की मौत हो गई और 70 से ज्यादा लोग घायल हो गए। पेशावर पुलिस की माने तो ये धमाका IED के इस्तेमाल से किया गया और धमाका इतना जबरदस्त था कि मदरसे के आसपास की इमारतों को भी काफी नुकसान पहुंचा। पेशावरच्या दीर कॉलनीतील एका मदरशात नमाज पठण केलं जात होतं। मदरशात तरुण वृद्धांसोबत मोठ्या प्रमाणात लहान मुलांचाही समावेश होता। मौलाना नमाज पठण करत होते, त्याच दरम्यान मदरशा स्फोट झाला आणि चहू बाजूला धुराचं साम्राज्य पसरलं। त्यानंतर संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं। भीतीमुळे लोकांची पळापळ उडाली। स्फोट इतका भीषण होता की स्फोटाच्या ठिकाणी मृतदेहाचा अक्षरशः सडा पडला। पेशावरच्या मदरशात भीषण बॉम्बस्फोट झाला। मदरशातील स्फोटात 8 मुलांचा जागीच मृत्यू झाला तर 110 हून अधिक जण गंभीर जखमी झाले। जखमींमध्ये 40 मुलांचा समावेश असून त्यांचं वय साधारण 9 ते 15 वर्षाच्या दरम्यान आहे। मदरशातील स्फोटासाठी दहशतवाद्यांनी IED चा वापर केल्याचं पेशावर पोलिसांनी दावा केलाय। त्या भीषण स्फोटाची कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अजून जबाबदारी घेतली नाहीये, मात्र काही संशयित व्यक्तींना पेशावर पोलिसांनी अटक केली आहे।
हम देख सकते हैं कि जू ही धमाका हुआ है, उसके बाद पुलिस ने जो तहकीकात की है उसके मुताबिक 5 से 6 किलोग्राम जो बारूदी मवाद है वो इसमें इस्तेमाल किया गया था। इस वक्त सफाई का अमल जारी है जो मदरसा है उसमें, और जितने भी ज़ख्मी है उसको मुख्तलिफ अस्पतालों में शिफ्ट किया गया है, तकरीबन 70 के करीब। ये कहा जा रहा है कि दरस व तदरीस का अमल जारी था जिस वक्त ये धमाका हुआ, और इस धमाके में जितने भी तालिबे इल्म थे, तलबा थे, वो ज़ख्मी हो चुके हैं, और वो ज़ख्मी मुख्तलिफ अस्पतालों में एडमिट किया गया है। उसको तकरीबन उसमें 7 अफराद जो है वो जाबहक हो चुके हैं। पाकिस्तान साठी स्फोट हे काही नवीन नाही, पण अलीकडच्या काळात अशी घटना घडली नव्हती। खरं तर ज्या जामिया जुबेरिया नावाच्या मदरशा स्फोट झाला त्यांना दहशतवाद्यांनी धमकी दिली होती। मदरशा स्फोट घडून आणण्याची धमकी देण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर पेशावर पोलिसांनी काही पोलीस कर्मचारी मदरशाच्या संरक्षणासाठी तैनात केले होते, पण पोलीस संरक्षण असतानाही तिथं स्फोट झाला। तेरे फिर दौरान में धमाका हुआ, फिर मैं बाहर गया और जख्मी अलात तुलबाओं का देखा और बहुत ज़्यादा शहीद हुए थे। मैंने आग भी देखा और जख्मी तुलबा भी अपने आंखों से देखा। पाकिस्तान से पंतप्रधान इमरान खान यानी पेशावर च्या स्फोटा विषय दुख व्यक्त केले। पेशावर मध्ये यापूर्वी अशा प्रकारे अनेकदा रक्ताचे पाट वाहिले। पेशावर हे पूर्वीपासून दहशतवाद्यांच्या कारवायांचं केंद्र राहिले, त्यामागचं कारण म्हणजे हा परिसर अफगाणिस्तानच्या उत्तर पश्चिम सीमेलगत आहे, त्यामुळे इथं नेहमीच दहशतवादी संघटनांकडून सुरक्षा दल आणि सार्वजनिक ठिकाणांना टार्गेट केलं जातं। पण गेल्या काही वर्षात पाकिस्ताननं सीमा परिसरात लष्करी अभियान चालवल्यानं दहशतवाद्यांच्या कारवायांवर काही प्रमाणात लगाम लागला, पण असं असतानाही दहशतवादी संघटना अशा प्रकारचं कृत्य करण्यात यश मिळवत आहे। फेब्रुवरी 21 तक पाकिस्तान को समय दिया गया है, और अगर वो जो 6 मुद्दे रह गए हैं उन पे कोई इम्प्रूवमेंट नहीं दिखाई देती है तो पाकिस्तान को ब्लैक लिस्ट में कन्वर्ट कर दिया जाएगा, जो एक बिल्कुल स्वैन सॉन्ग होगा। पेशावर ही अफगाणिस्तानच्या सीमेलगत पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा या प्रांताची राजधानी आहे। गेल्या काही वर्षात इथं अनेक दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या, पण अशा प्रकारच्या हल्ल्याची कुणीच कल्पना केली नव्हती। पेशावरमधील स्फोटाच्या 2 दिवस आधी क्वेटामध्ये बॉम्बस्फोट झाला, त्या स्फोटात 3 जणांना मृत्यू ओढवला। गेल्या महिन्यात खैबर पख्तूनवा या नौशेरातील अकबरपुरा परिसरात स्फोट झाला, त्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। त्यानंतर काही तासात पेशावरच्या जामिया जुबेरिया मदरशात भीषण स्फोट झालाय। खरं तर पाकिस्ताननं ज्या दहशतवादी रूपी अजगराला पोचलं, आता त्याच अजगरानं पाकिस्तानला विळखा घातलाय। कट्टरतावादाचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आहे। अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं अशाच प्रकारे देशावर ताबा मिळवला होता। जो आतंकवादी तैयार किए, जो फौज तैयार की, जो ट्रेनिंग कैंप लगाए, उन्होंने वो लोग खाली पड़े हैं। अफगानिस्तान में भी कोई खास वारदात नहीं कर पा रहे, उनका अपना आतंक नेटवर्क है तालिबानियों का, तो वो लोग अब पाकिस्तान में ही वारदात करते हैं। अगर उनको फौज से या प्रशासन से, पाकिस्तान की सरकार से कोई नाराजगी होती है तो वो अपने ही यहाँ वारदात करते हैं। तुम्हाला आठवत असेल, जवळपास 6 वर्षांपूर्वी पेशावरच्या सैनिकी शाळेवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला, त्या दहशतवादी हल्ल्यात 132 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला। 9 दहशतवाद्यांनी 1000 अधिक लोकांना ओलीस ठेवलं। दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करून संपूर्ण पाकिस्तानला हादरवून टाकलं, पण त्यानंतरही पाकिस्ताननं दहशतवाद्यांना लगाम लावण्यासाठी मनापासून प्रयत्न केले नाही। उलट पाकिस्तान सरकारकडून दहशतवाद्यांना आजवर मदत करण्याचं धोरण स्वीकारलं गेलं, त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं। इम्रान खान यांच्या राज्यात तर दहशतवाद्यांना मोकळं रान मिळालंय, त्यामुळेच आता सरकार आणि सैन्याला या दहशतवाद्यांची गुलामी करण्याची वेळ आली आहे। अब आपको पता है कि FATF की ग्रे लिस्ट में है पाकिस्तान, अगर वो कहीं ब्लैक लिस्ट में हो गया तो दुनिया भर से उसका आर्थिक संबंध खत्म हो जाएगा, लेकिन इसके बावजूद उनका कुछ बना बिगाड़ नहीं सकते ये लोग।
चाहे हाफिज सईद हो और चाहे मसूद अजहर हो, जितने भी आतंकवादी संगठन हैं सबको ये पाल पोस रहे हैं। रक्त सांडण हेच दहशतवाद्यांचं ध्येय असल्याचा विसर दहशतवाद्यांचा आश्रयदाता बनलेल्या पाकिस्तानला पडलाय। कट्टरतावादाचे कीड देशाला पोखरल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना राहिली नाही आणि त्यामुळेच पेशावर शहरात मृत्यूचा तांडव घडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा या विशेष भागात, पाकिस्तान हादरलं यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। खरंच पाकिस्तान हादरलंय। पाकिस्तानचं पेशावर शहर हे तालिबानचा गड मानला जातो। एकीकडे अफगाणिस्तानने रशिया विरोधात जिहादच्या नावावर दहशतवाद्यांना याच शहरात ट्रेनिंग दिलं होतं, कारण हा परिसर अफगाणिस्तानच्या सीमेलगत आहे आणि त्यामुळेच आजही या शहरात दहशतवाद्यांचा वावर कायम आहे। काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा, दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं दुकान बंद, तिजोरी रिकामी झाल्यानं बिथरला दहशतवाद्यांचा म्होरक्या, मौलाना मसूदचा जिहादचा नारा, धर्माच्या नावावर निष्पाप लोकांचा बळी घेणारा हा आहे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर। धर्म आणि जिहादच्या नावाखाली त्याने दहशतवादाचं दुकान फाटलंय। सैफुल्लाच्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, त्यामध्ये तो जिहाद विषयी बोलतोय। तरुणांनी दहशतवादी बनावं यासाठी तो ब्रेन वॉश करत असल्याचं या ऑडिओ क्लिप मधून समोर आलंय। धर्माच्या नावावर तो तरुणांना दहशतवादाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करतोय। इसराइल को तस्लीम करने के बाद अरब की बहुत सी हुकूमतें जवाल का शिकार होंगी। कई हुक्मरान खानदान सड़कों के भिखारी बनेंगे। निफाक और इस्लाम अलग अलग होंगे। इसराइल वालों की बहुत सी गर्दनें मुसलमानों की दस्तरस में होंगी और यूं मामला आगे बढ़ेगा और बिलआखिर फतह इस्लाम और मुसलमानों की होगी। जैश ए मोहम्मद च्या या ऑडिओ टेप मध्ये अफगाणिस्तान पासून चीन पर्यंतचा उल्लेख आहे, पण दहशतवाद्यांच्या भाषणात भारताविरोधात गरळ ओकली जाती आहे। या ऑडिओ टेपमुळे दहशतवादी आणि इम्रान खान सरकारमधील साटलोटं उघड झालंय। तसंच मसूद अजहरच्या या संदेशामुळे त्यांचे भारताविरोधातील मनसुब्यांचा सुद्धा खुलासा झालाय। अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा त्यांनी प्लॅन आखला असल्याचं या ऑडिओ टेपमधून उघड झालंय। तिथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना काश्मीरात पाठवण्याची या दहशतवाद्यांची योजना आहे। कलम 370 नावाखाली काश्मीर पेटवण्याचं दहशतवादी संघटनेच्या मोरक्यांचं षडयंत्र आहे। त्यासाठी काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं जाणार आहे। याशिवाय भारत आणि चीन दरम्यान युद्ध घडवून आणण्याचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या मोरक्यांचा मनसुबा आहे। जैश ए मोहम्मद या आपल्या दहशतवादी संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी मसूद अजहरने हा प्लॅन आखलाय। त्यासाठी पुन्हा एकदा त्याने धर्माचा आसरा घेतलाय। त्याने आपल्या भाषणाची सुरुवात इस्लाम आणि जिहाद पासून केली आहे। तीसरा सवाल यह है कि अफगानिस्तान का क्या बनेगा। अमेरिका वहां से जाना चाहता है और उसकी ख्वाहिश है कि इसे शिकस्त देने वाले अफगान मुसलमान आपस में लड़कर एक दूसरे को ख़त्म कर दें। चुनाचे खाना जंगी के लिए वहां बीज बोया जा रहा है और इसमें पाकिस्तान के एक बड़े इलाके को भी झोंकने की तैयारी है। मसूद चा या विखारी भाषणाचा उद्देश आता लपून राहिलेला नाही आहे। धर्माचं नाव पुढे करून तो मूळ मुद्द्यावर येतोय आणि त्यानंतर सुरू होतं भारताविरोधात चिथावणीखोर भाषण। जम्मू काश्मीर हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे, पण भारताने या पाकिस्तानी दहशतवाद्यांची जम्मू काश्मीरमध्ये नाकाबंदी केली आहे, त्यामुळे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचा तिळपापड झालाय। काश्मीर में शुहदाए किराम बसते हैं, ये इस मट्टी में इसलिए दफन हुए कि इनका खमीर इसी मट्टी से उठाया गया था। अब वो जेरे जमीन बड़ी बड़ी हुकूमतों के मालिक हैं
हमें इसमें ज़रा बराबर शक नहीं। कश्मीर की खसूसी हैसियत वो फरेबी टाफ़ी थी जो इंडिया ने कश्मीरियों के मुंह में देकर इनसे इनकी आज़ादी छीन रखी थी। अब वो धोखा ख़त्म हुआ, तहरीक बज़ाहिर ठंडी हो चुकी, इंडिया बज़ाहिर मुकम्मल काबिज हो चुका। जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानातून ऑपरेट करणारे दहशतवादी संघटनेचे सूत्रधार चांगलेच बिथरले असल्याचं या ऑडिओ क्लिप मधून उघड झालंय। खरं तर 370 च्या मुद्द्यावरून काश्मीर मधील तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटनांकडून केला जातोय। तसंच पुन्हा एकदा काश्मीरात हिंसा घडवून आणण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे। पण भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ऑल आउट मुळे दहशतवाद्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरलंय। काश्मीर खोऱ्यातील कुख्यात दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने यमसदनी धाडलंय। लष्कराच्या या अभियानामुळे दहशतवाद्यांना पळताभुई थोडी झाली आहे। मगर आले नजर इसे यूं देखते हैं कि तहरीक का बम एक बारूदी सुरंग की तरह मिट्टी के नीचे दफन हुआ है, यह अचानक फटेगा। इंडिया के तमाम फौजी कश्मीर में फंस जाएंगे इंशाअल्लाह। परेशानी की बात यह होगी कि इतने सारे और क्या किया जाए, मजाक नहीं यकीन और जिम्मेदारी से लिख रहा हूँ। कश्मीर में सुरक्षा बलों की सफलता ने आतंकवादियों की कमर तोड़ दी है। 150 से ज्यादा मिलिटेंट्स मारे जा चुके हैं और रोज ही ऑपरेशन में सेना को बड़ी सफलताएं मिल रही हैं। यह सब देखते हुए जैश ए मोहम्मद भड़काऊ बयान दे रहा है कि 370 के खिलाफ बयानबाजी हो रही है, ताकि जो गिरता हुआ मोराल है इसको थोड़ा उठाया जा सके। एफएटीएफ का फास दूर झाल्या बरोबर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी पुन्हा डोकं वर काढलंय। दहशतवाद्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ऑडिओ संदेश जारी करण्यात आलाय। तसंच तरुणांना दहशतवादी संघटनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला जातोय। पण भारतीय सुरक्षा यंत्रणांसमोर दहशतवाद्यांचा नापाक इरादा कधीच पूर्णत्वास जाणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर स्पेशल रिपोर्ट बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।